नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत बाकरवडी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 कप मैदा, 1/2 कप बेसन आणि 1/2 कप तांदळाचं पीठ. त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद. हे सर्व टाकून मिसळून घेऊया, एकत्र करून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपण कडकडीत गरम झालेलं 4 चमचे तेलाचं मोहन टाकणार आहोत. कडकडीत टाकायचं आहे, त्यामुळे खुसखुशीत होतील बाकरवडी. आणि हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. गरम आहे तोपर्यंत चमच्याने करूया, त्यानंतर हाताने मिसळून घेऊया. पिठाला चांगलं तेल लागलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि पीठ मळून घेऊया. पीठ मळल्यानंतर 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवूया आणि त्यानंतर आपण सारणाची तयारी करून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप खिसून घेतलेलं खोबर, 1/2 चमचा खसखस, 2 चमचे तीळ, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मीठ, थोडंसं हिंग, 1 चमचा गरम मसाला, कोथिंबीर आणि 7-8 पाकळ्या लसणाचे आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा मिक्स करून घेतलेला आहे. 1/2 चमचा लिंबाचा रस आणि त्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून हे सिरम करून घेणार आहोत, जेणेकरून ते आपण नंतर सारणाला लावणार आहोत. आणि टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर 1/2 वाटी. चला तर आपण खसखस, तीळ आणि खिसून घेतलेलं खोबर भाजून घेऊया. आपल्याला ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, फक्त त्याला शेकायचं आहे. शेकून घेऊया हे सर्व, त्यानंतर खोबर शेकून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण सर्व तयार करून घेतलेला मसाला टाकून घेऊया आणि एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देऊया. आणि त्यानंतर आपण भिजत ठेवलेलं पीठ पाहू आणि बाकरवडी करण्यासाठी तयारी करू. आपलं पीठ छान भिजलं आहे, त्याचे आता गोळे करून घेऊया. आपण गोळे केल्यानंतर आपण त्यातला एक गोळा घेऊन पोळपाटावर थोडंसं मैदा टाकूया, चिकटणार नाही त्यामुळे. आणि ते गोळा आपण चपाती करून घेऊया, त्याची लाटून घेऊया. त्याला जास्त जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळी नाही करायचं, मीडियम साईज मध्ये लाटून घेऊया. लाटल्यानंतर त्याला थोडंसं आणखी मैदा टाकूया, चिटकणार नाही खाली. आणि त्याला वरून आपण तयार करून घेतलेलं साखर आणि लिंबाचा रस लावून घेऊया, जेणेकरून आपलं सारण चिटकून राहील. चारी साईडने रस लावून घेऊया, आंबट गोड असा टेस्ट पण येईल बाकरवडीला. त्यावर आता आपण सारण टाकून घेऊया. आपल्याला साईडनी जागा सोडून सारण टाकायचं आहे आणि सारण चिटकून राहण्यासाठी त्यावर एक बेलन फिरून घेऊया. आणि साईडने थोडंसं पाणी लावून आपल्याला टाईट असा रोल करून घ्यायचा आहे. तळताना ते सुटला नाही पाहिजे, थोडंसं त्याला राऊंड राऊंड करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्या वड्या करून घेऊया, शंकरपाळ्यासारख्या तिरकस कापू आणि साईडचं काढून घेऊया. आणि ही वडी थोडीशी दाबून घेऊया, तळताना ती सुटणार नाही. अशा प्रकारे आपली बाकरवडी तयार आहे. आणि गॅसवर तेलही गरम झालं आहे, तर तळून घेऊया त्यामध्ये बाकरवडी टाकून. बाकरवडीला पुडाची वडीही म्हणतात, ती खाण्यासाठी खूप खमन लागते. त्यामुळे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ती क्रंची बनते, खाण्यासाठी टेस्ट खूप छान येते तिला. अशा प्रकारे आपण तळून घेऊया गोल्डन कलरमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा दिवाळी स्पेशलच्या सर्व फराळाच्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. गोल्डन कलरमध्ये तळून घेऊया आणि आपली गरमागरम बाकरवडी खाण्यासाठी तयार आहे. भेटू अशा नवीन रेसिपी सोबत. मस्त खा, स्वस्त राहा.